हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मधील भूगोलातील 7वा स्वाध्याय अभ्यास. त्याचे नाव आहे खडक व खडकांचे प्रकार. चला तर मग बघूया आपला स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. आपला प्रश्न पहिला आहे त्यामधील अ, नदीमध्ये वाहून येणारे वाळू कशी तयार होते, ती कोठून येते, याविषयी माहिती लिहायची आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला आन्सर इथे दिले आहे. जसे की नदीमध्ये पाणी सतत वाहत असते, या वाहत्या पाण्यामुळे नदीच्या काठी असणाऱ्या खडकांची झीज होते. कालांतराने हे खडक फुटतात, त्यांचा भुगा होतो, त्यापासून वाळू तयार होते. तसेच नदीला पूर आला की नदी सर्व गाळ वाहून नेते, त्यामुळे नदीत फक्त वाळूच दिसते. पुढील प्रश्न बघूयात आपण. आपला ब नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत? तर तुम्हाला इथे काही ऑप्शन दिले आहेत, ताजमहल, रायगड किल्ला, लाल किल्ला आणि वेरूळचे लेणे. तर त्यापैकी रायगड किल्ला व वेरूळचे लेणे हे अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केले आहेत. पुढील प्रश्न बघूयात आपण. आपला प्रश्न आहे फरक नोंदवा, त्यामधील एक आहे अग्निजन्य खडक व स्थलित खडक. पण त्याआधी आपण चॅनल जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर उत्तर तुम्हाला इथे दिलेले आहे, जसे की अग्निजन्य खडक आणि स्थलित खडक यांचे बॉक्स बनवून टेबलद्वारे आपण इथे लिहू शकता. ठीक आहे, आपण पुढील प्रश्न बघूयात. तर पुढचा प्रश्न आहे 2, स्थलित खडक व रूपांतरित खडक. तर त्याचे उत्तर सुद्धा इथे दिले आहे, स्थलित खडक आणि रूपांतरित खडक. तर त्यांचा पहिला पॉइंट आहे, एक, नदी हिमनदी व वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयातून स्थलित खडक निर्माण होतात. तर अग्निजन्य खडक व स्थलित खडक यांवर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक हे निर्माण होत असतात. दुसरा पॉइंट आपण इथून लिहू शकतात. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूयात तोपर्यंत. 3, अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक. तर इथे तुम्हाला अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक यामधील फरक दिलेला आहे. जसे की आपण दुसरा पॉइंट घेऊ, अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात. 2, रूपांतरित खडक हे प्राथमिक खडक नसतात. हा 2 यामधला डिफरन्स आहे. हा पहिला पॉइंट आपण इथे लिहू शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. ड, महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात? तर मध्य महाराष्ट्रामध्ये बेसल्ट खडक आढळतो, दक्षिण कोकणामध्ये जांबा खडक आढळतो, 3, विदर्भामध्ये ग्रॅनाइट खडक हा आढळत असतो. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.